विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण संबंधित शैक्षणिक संस्था मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थेकरिता शिक्षण संचालनाकडून महत्वाचं परिपत्रक आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत इथे पदभरती आणि कागद पडताळणी संदर्भातील हे पत्र देण्यात दे आलेलं दे आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या सविस्तरित्या दिलेल्या आहेत पहा मुलाखतीसाठी पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक दोन नऊ दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्य आयोजित करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात हे पत्र काढलेलं आहे कृपया उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व सूचनांचं अवलोकन करायचं आहे आपल्या संस्थेने पवित्र पोर्टलवरील मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेला आहे निवडलेल्या पर्यायानुसार मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करून संस्थेच्या लॉग यादी उपलब्ध करून दिलेली आहे मुलाखतीसह शिक्षक पदभरतीचा हा विकल्प निवडलेल्या संस्थांनी उमेदवारांची शिफारस करते वेळी उमेदवारास अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील परीक्षेतील प्राप्त गुण बिंदू नियमावली समांतर आरक्षण जाहिरातीतील विषय उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात नमूद केलेली माहिती आणि त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम यांचा एकत्रित विचार करून त्यांना देण्यात आलेले आहेत मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकाच दहा या मर्यादेमध्ये समांतर आरक्षणासह हो उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले असल्याची माहिती दिलेली आहे पहा इथे एकाच दहा अशा स्वरूपात हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे अशी माहिती दिली आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण आहेत उमेदवाराची अंतिम निवड ही तीस गुणांवर होणार आहे उमेदवारांची अंतिम निवड ही या मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांवरच होणार आहे आपल्या संस्थेच्या जाहिरातीमध्ये इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अकरावी ते बारावी या गटातील रिक्तपदांच्या उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे तर यामध्ये मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील प्रलंबित पुनर् जे पुनर्विलोकन याचिका आहे पहिली ते पाचवी या गटातील रिक्तपदांसाठी शिफारस करण्यात आलेली नाही आणि मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्वतंत्रपणे उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे आणि या जागा सद्यस्थितीमध्ये रिक्त राहणार आहेत उमेदवारांकडून कोणत्याही कागदपत्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांच्या जे मार्क्स त्यांनी नोंदवलेत आणि स्वप्रमाणित जी माहिती केलेली आहे त्यावरूनच त्यांना ते दिलेलं आहे त्यामुळे कागदपत्र पडताळणी यांना करावी लागणार आहे व्यवस्थितरित्या त्यामध्ये सगळ्या बाबी चेक करायच्या आहेत त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची नियुक्ती पूर्वी प्रत्यक्ष पडताळणी त्यांना करायची आहे कागदपत्र पडताळणीच्या पडताळणीच्या नियुक्तीच्या वेळी वेळी मूळ कागदपत्र संबंधित जिल्ह्याचे प्रतिनिधी राहतील याची पण इथे काळजी घेणार आहेत उमेदवारांचा कागदपत्र पडताळणीच्या वेळी काही प्रमुख बाबी पाहायच्या जसं की मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या पदासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ती दिनांक बावीस अकरा दोन हजार सतरा धारण केलेली असावी काही उमेदवारांचं नंतरचा असेल तर मग ते पात्र ठरणार नाहीत उमेदवारांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता संदर्भाधीन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस पंचवीस दोन दोन हजार एकोणीस सोळा पाच दोन हजार एकोणीस बारा सहा दोन हजार एकोणीस यामध्ये नमूद केल्यानुसार असणं अनिवार्य आहे माध्यमिक स्तरावरील पदासाठी पदवी स्तरावर उमेदवार किमान उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण असल्याची खात्री करणं आवश्यक आहे उच्च माध्यमिक स्तरावरील पदासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची खात्री असावी उमेदवारांच्या वयाबाबत मार्गदर्शक सूचनामध्ये स्पष्ट नमूद करण्याची आहे कार्यवाही करण्यात यायची पवित्र पोर्टलवरील मुलाखतीसह पदभरती पद संस्था उमेदवार यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना दोन नऊ दोन हजार एकवीस पर्यंत उपलब्ध आहेत पद या पदभरतीसाठी कार्यवाही त्यांना करायची आहे कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचं कारणासहित त्यांना सांगायचं की का यांचं कागदपत्र पडताळणी त्यांना बाद करण्यात आलेला आहे निवड यादी अंतिम करण्यापूर्वी पाठवण्यात यायची आहे त्यांना पाठवायची अगोदर यादी आणि नंतरच अंतिम होईल ती यादी मुल त्यानंतर मुलाखत आणि यादी आपण कौशल्य दिनांक तेरा नऊ दोन हजार एकवीस आणि चौदा दहा दोन हजार एकवीस या कालावधीतच पूर्ण करायचं आहे या संदर्भात सुद्धा आपणास जे काही अपडेट मिळतील जे उमेदवार आता इकडे जाणार आहेत मुलाखतीसह त्यांच्याकडूनही बरीचशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात आणि ती माहिती आपण नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर नियोजन आणि वेळापत्रक तयार करून उमेदवारांना ठराविक वेळेपूर्वी कळवायचं आहे उमेदवारास वेळापत्रकाची अडचण येत असल्यास त्या उमेदवारांच्या बाबतीत वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल पण करायला सांगितलेला आहे म्हणजे आता बरेचसे जण यांचं ट्रॅव्हलिंगच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागणार आहेत त्यांना लांब जर ठिकाणी त्यांना दिलेला असेल चान्स तर तिकडे जाणं पण मुश्किल आहे त्यामुळे त्या गोष्टी विचार कराव्या लागतील पदभरतीसाठी काय अडचण येत संबंधीय संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत पदभरती पद शासनाच्या सर्व तरतुदीचे काटेकोरपर्यंत पालन करायचंय अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेली असल्याचे निदर्शनास आले तर त्याची सर्वच जबाबदारी ही संस्थेची राहणार आहे आणि ह्या सगळ्या बाबी चेक करूनच त्या उमेदवाराला म्हणजे नाव यादी फायनल करून मग ती परत शासनाकडे पाठवायची ती चेकआउट करतील त्यात जर त्यांना काही त्रुटी आढळल्या किंवा मग काही तक्रारी आढळल्या तर त्या दूर करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण असं हे परिपत्रक होतं ज्या उमेदवारांची म्हणजे त्यांचं तेन्च रेकमेंडेशन झालेलं आहे मुलाखती सहपद भरतीसाठी त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे ज्या उमेदवारांना भविष्यामध्ये यादी म्हणजे भविष्यामध्ये टेट देण्याची देणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन